मॉर्निंग स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट कंटेंट बायोडायवर्सिटी इन लिविंग वर्ल्ड. व्हाट डू यू मीन बाय बायोडायवर्सिटी? फर्स्ट वी विल सी द डेफिनेशन. बायोडायवर्सिटी इज द डिग्री ऑफ वेरिएशन ऑफ लाइफ फॉर्म इन एन इकोसिस्टम. डिग्री ऑफ वेरिएशन इन द लाइफ फॉर्म. सो वी कैन सी वी पहले अपन अगोदर ही बघितल होता आणि हा आता शेवटचा कंटेंट याच्यामध्ये आहे. प्रॉपरली अपन प्रत्येक याला असं कॅटेगराइज करून पहिले टॅक्सोनॉमिकल एड्स घेतलं, लिविंग वर्डच्या पहिले प्रॉपर्टीज, मग टॅक्सोनॉमिकल एड्स सगळे आपण इन्क्लूड केले आणि आता हा बायोडायव्हर्सिटी. कारण लिव्हिंग वर्ल्ड मध्ये बायोडायव्हर्सिटी हा एक महत्वाचा कन्सेप्ट आहे. तर लिव्हिंग वर्ल्ड मध्ये किती व्हेरिएशन्स आहे, डिग्री ऑफ व्हेरिएशन ऑफ लाईफ फॉर्म. तर डिफरंट टाइप्स ऑफ इकोसिस्टम्स तुम्हाला माहिती आहे आणि प्रत्येक याच्यामध्ये हे जे व्हेरिएशन्स आहेत लाईफ फॉर्मचे तेही आपण इन शॉर्ट बघितलं होतं की एकीकडे समजा इनव्हिजिबल वर्ल्ड आहे आणि एकीकडे व्हिजिबल, म्हणजे एकीकडे मायक्रोस्कोपिक. तर त्या मायक्रोस्कोपिकचा जरी विचार केला तर कितीतरी व्हेरिएशन्स आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. ओके, तर बायोडायव्हर्सिटी हा अतिशय व्हास्ट कन्सेप्ट आहे. दिस इज द सिम्पल डेफिनेशन. बायोडायव्हर्सिटी इज द डिग्री ऑफ व्हेरिएशन ऑफ लाईफ फॉर्म इन अन इकोसिस्टम. तर बायोडायव्हर्सिटी पुन्हा एकदा समजून घेण्यासाठी जर आपण लक्षात घेतलं की इन केस ऑफ द बायोडायव्हर्सिटी, आता हा चार्ट आपण पाहणार आहोत, कन्झर्वेशन आणि टूल्स आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे. हे ट्री चार्टमध्ये सगळे पॉईंट्स इन्क्लूड केलेले आहेत बघा. पण बायोडायव्हर्सिटी पुन्हा एकदा समजून घ्यायचं आहे की व्हेरिएशन ऑफ द लाईफ फॉर्म म्हणजे काय. तर एकीकडे जसं मी म्हटलं की मायक्रोस्कोपिक वर्ल्ड आहे सिंगल सेलपासनं, आणि दुसरं जे आहे ते मल्टी सेल्युलर, त्यामध्ये तर कितीतरी प्रकारचे ॲनिमल्स आणि प्लांट्स याच्यामध्ये पण भरपूर व्हेरिएशन्स पाहतो. तर सिंगल सेलमध्ये साधा जर आपण एकच कॅटेगरी घेतली इव्हन की बॅक्टेरिया, तर बॅक्टेरियामध्ये सुद्धा त्यांच्या शेप साईजेस याच्यानुसार कितीतरी प्रकारच्या व्हरायटीज आपल्याला फाइंड आउट होतात. त्यामुळे बायोडायव्हर्सिटीमध्ये एक जरी कॅटेगरी घेतली तर त्या कॅटेगरीमध्ये सुद्धा कितीतरी प्रकारच्या व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळतात, व्हेरिएशन्स ऑफ लाईफ फॉर्म. तर बॅक्टेरियामध्ये सुद्धा जर आता आपण पुढच्या चॅप्टरमध्ये घेणारच आहोत, बॅक्टेरिया हा स्टार्टिंग पॉइंट आहे लिव्हिंग वर्ल्डचा. की सुरुवातीला जे ऑर्गॅनिझम्स आले ते वेअर द बॅक्टेरिया, नॉट द प्लांट्स. सुरुवातीला जे आले ते सगळे बॅक्टेरिया होते, सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स होते. ते पुढच्या चॅप्टरमध्ये सगळं इंट्रोडक्टरी बघणार आहोत आपण. त्याला प्रोकॅरियोटा म्हटलं जातं. मग आता बॅक्टेरियाचा आपण एक बायोडायव्हर्सिटीसाठी एक्झाम्पल घेतलेले आहे बॅक्टेरिया. या बॅक्टेरियामध्ये सुद्धा प्रकार आहे. मग आता प्लांट शिवाय आपल्याला माहिती की लाईफच तयार होऊ शकत नाही, कारण प्लांट्स आर द प्रोड्युसर, प्लांट्स प्रिपेअर देअर ओन फूड, आणि मग त्याच्यावर सगळी लाईफ डिपेंड असते. पण बॅक्टेरिया पण असे फाइंड आउट झाले जे सिंगल सेल ऑर्गॅनिझम बॅक्टेरिया आहे. आपण म्हणतो की प्लांटचे अगोदर कोण आलं, तर बॅक्टेरिया आलेत, सिंगल सेल ऑर्गॅनिझम बॅक्टेरिया. मग हे बॅक्टेरिया जे होते त्याच्यामध्ये सुद्धा दोन कॅटेगरीज केले गेलेले आहे. एक म्हणजे फोटोट्रॉपिक बॅक्टेरिया आणि दुसऱ्या ज्या आहेत त्या सेप्रोट्रॉपिक बॅक्टेरिया. फोटोट्रॉपिक जे स्वतः पण स्वतःचं फूड डिराईव्ह करू शकत होते, काही बॅक्टेरियामध्ये पिगमेंट्स पण फाइंड आउट झालेले आहेत. तर मग याच्यानुसार एक बॅक्टेरिया एक एक्झाम्पल जर फक्त आपण घेतलं, एक छोटीशी कॅटेगरी आहे. पण बॅक्टेरियामध्ये इतकं व्हेरिएशन्स आपल्याला दिसतो तर बायोडायव्हर्सिटी कन्सेप्ट आपल्याला त्याच्यावरून लक्षात येऊ शकतो की किती व्हास्ट आहे. त्यानंतर सिंगल सेलमध्ये जसं मी सांगितलं की हे मेन ब्रॉडली क्लासिफिकेशन करू शकतो की फोटोट्रॉपिक बॅक्टेरिया स्वतः स्वतःचा फूड बनवणारे आणि दुसऱ्या ज्या बॅक्टेरिया आहेत. त्यानंतर बॅक्टेरियामध्ये सुद्धा आपण प्रकार पाहतो की काही बॅक्टेरिया युजफुल आहेत आणि बॅक्टेरिया हार्मफुल आहे. हे सगळं तुम्ही अगोदर शिकलेले आहेत बॅक्टेरियाचा युजफुल रोल, म्हणजे युजफुल बॅक्टेरियाची एक वेगळी कॅटेगरी, हार्मफुल बॅक्टेरियाची एक वेगळी कॅटेगरी. असे कितीतरी आपण पॉइंट जर कन्सिडर केले तर त्या बेसिसवर, त्या क्रायटेरियावर आपण त्यांना क्लासिफाय करू शकतो. इव्हन इन सिंगल ग्रुप, इन सिंगल टॅग्झा, एका ग्रुपला आपण टॅग्झा पण म्हणत असतो. तर मग या एकाच ग्रुपमध्ये आपण एवढं क्लासिफिकेशन करू शकतो त्या ऑर्गॅनिझमचं वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार. जसं आता मी म्हटलं की काही बॅक्टेरिया फोटोट्रॉपिक आहे, काही सेप्रोट्रॉपिक आहे, काही बॅक्टेरिया युजफुल आहे, काही बॅक्टेरिया हार्मफुल आहे. त्याच्यानंतर त्याचे वेगवेगळे शेप अँड सायझेस नुसार त्यांचे प्रकार आहेत.
मग हे सगळं काय इंडिकेट करते, व्हेरिएशन्स ऑफ द लाईफ फॉर्म. सो बायोडायव्हर्सिटी दॅट्स वाय इज अ व्हेरी व्हेरी वास्ट कन्सेप्ट. त्यामुळे बायोडायव्हर्सिटी आणि नेचरमध्ये प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा अतिशय इम्पॉर्टंट रोल आहे. आपण म्हणतो की इकोसिस्टीम हा कन्सेप्ट तुम्ही शिकलेला आहात. इकोसिस्टीम मध्ये जर म्हटलं तर स्टार्टिंग ही प्रोड्युसर पासून होत असते तर लास्ट एंडिंग हे डिकम्पोजर पर्यंत असतं. इकोसिस्टीम हा शॉर्ट कन्सेप्ट लक्षात घ्या. तर प्रोड्युसर जे आहे प्लांट्स, दोज हू प्रिपेअर देअर ओन फूड. त्यानंतर कम्प्लीट जी लाईफ आहे ती प्लांटवर डिपेंड आहे. आणि लास्ट प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला आपण लाईफ प्रॉपर्टी मध्ये पाहिले की डेथ इज द लास्ट प्रॉपर्टी, इट इज द एजिंग प्रोसेस अँड द डेथ. हे एक एंडिंग प्रत्येकाला आहे. मग एंडिंग झाल्यावर जो रोल असतो पुन्हा, जसं स्टार्टिंग मी म्हटलं जे सुरुवातीला आले ते कोण होते, बॅक्टेरिया. आणि लास्ट एंडिंग मध्ये डिकम्पोजर म्हणून जो इकोसिस्टीम मध्ये कंपोनंट आपण यूज करतो, प्रोड्युसर, कंझ्युमर अँड लास्ट इज डिकम्पोजर. मग आता डिकम्पोजर जे आहेत ते सुद्धा इव्हन कोण आहेत, तर बॅक्टेरिया. त्यामुळे ही इकोसिस्टीम या पद्धतीने तयार होते. देर आर टू मच व्हेरिएशन ऑफ द लाईफ फॉर्म. त्यामुळे हा अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आहे आणि प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा इम्पॉर्टंट रोल सुद्धा आहे. जसं मी आता सांगितलं की प्रोड्युसर म्हणजे प्लांट शिवाय लाईफच पुढे कंटिन्यू होऊ शकत नाही आणि डिकम्पोजर शिवाय लाईफ एंड पण होऊ शकत नाही. प्रोड्युसर शिवाय लाईफ स्टार्ट होऊ शकत नाही आणि डिकम्पोजर शिवाय लाईफ एंड होऊ शकत नाही. त्यामुळे नेचरमध्ये प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एक स्वतंत्र इम्पॉर्टन्स आहे. आणि त्यामुळे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम, आता बरेच वेळा आपण पाहतो की लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे खूप मोठ्या प्रमाणावर एक्सटिंक्ट होतात. अॅनिमल मध्ये तर डायनोसॉरचं अतिशय आपल्याला माहितीतलं एक्झाम्पल म्हणजे डायनोसॉर जे एक्सटिंक्ट होऊन गेलेले आहेत, ज्याच्याबद्दल आपण वेगवेगळे पिक्चर्स पाहतो किंवा त्या इमेजेस बघतो. आणि काय आहे डायनोसॉर, आज फक्त इमॅजिनरी आपण कन्सिडर करू शकतो पण प्रत्यक्षात आहे हे अॅनिमल्स एक्सटिंक्ट झालेले आहेत. असेच जे प्लांट्स मध्ये पण कितीतरी व्हरायटीज ज्या आहेत ज्या एक्सटिंक्ट झालेल्या आहेत. अॅनिमल्स मध्ये पण जे बरेचसे एक्सटिंक्ट झालेले आहे किंवा एक्सटिंक्ट होण्याच्या मार्गावर आहे. आणि म्हणून गव्हर्नमेंटनी सिरियसली हा सब्जेक्ट अंडर कन्सिडरेशन घेतला गेलेला आहे. आणि म्हणून बायोडायव्हर्सिटी हा एक वेगळा सब्जेक्ट म्हणून इन्क्लूड केला गेलेला आहे की ज्याच्याद्वारे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं इम्पॉर्टन्स सगळ्यांना कळावं आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं मेंटेनन्स, प्रिझर्वेशन, कन्झर्वेशन हे होणं गरजेचं आहे हे लक्षात घेऊन काही बायोडायव्हर्सिटी झोन गव्हर्नमेंटने कन्सिडर हे केलेले आहे, डिक्लेअर केलेले आहे, जिथे की प्रोटेक्शन दिल्या जातं. तर ही बायोडायव्हर्सिटी बद्दलची एक इंट्रोडक्शन आपण जस्ट घेतली. आता बायोडायव्हर्सिटी हे डिटेलमध्ये पुन्हा आपण घेणार आहोत. मी सांगितलं की तुम्हाला बायोडायव्हर्सिटी काय आहे हे समजावून सांगितलं. दिस इज अ सिम्पल डेफिनेशन इन वन सेंटेन्स, द डिग्री ऑफ व्हेरिएशन ऑफ लाईफ फॉर्म इन अन इकोसिस्टम. तर इकोसिस्टम स्टार्ट होते प्रोड्युसर पासून आणि एंड होते डिकम्पोजरवर. लाईफ स्टार्ट जशी होते तशी लाईफ एंड होते, या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहे. त्यामुळे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा रोल हा अतिशय इम्पॉर्टंट आहे. अदरवाइज इकोसिस्टम इट विल बी डिस्टर्ब. आणि ते होऊ नये म्हणूनच बायोडायव्हर्सिटी ही आपल्याला मेंटेन करायची आहे, कन्झर्व करायची आहे. मग आता कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटीचा हा एक चार्ट आहे बघा. कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी कशा पद्धतीने केल्या जाते, तर हा आहे इन सिट्यू आणि दुसरा जो आहे तो एक्स सिटू. इन सिटू कन्झर्वेशन कशाला म्हणतात आणि एक्स सिटू कन्झर्वेशन कशाला म्हटलं जातं. इन सिटी कन्झर्वेशन ऑफ द बायोडायव्हर्सिटी मध्ये येतात वाईल्ड लाईफ सँच्युरीज, देन बायोडायव्हर्सिटी पार्क आणि बायोस्फियर रिझर्व. हे सगळे इन सिटू कन्झर्वेशन आहे. परत आपण पुढे त्याचे डेफिनेशन पाहणार आहोत. आणि एक्स सिटू मध्ये झुलॉजिकल पार्क आहे, बॉटनिकल गार्डन आहे आणि कल्चर कलेक्शन आहे. त्याद्वारे आपण बायोडायव्हर्सिटी ही मेंटेन करू शकतो. या चार्टच्या द्वारे पुन्हा इथे सिम्पलर फॉर्म मध्ये समजावून सांगते की कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी व्हाय इट इज इम्पॉर्टंट. आता जस्ट मी बोलली की कन्झर्वेशन करणं का गरजेचं आहे, कारण की लाईफ मध्ये प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम एक विशिष्ट इम्पॉर्टन्स आहे. प्लांट जर म्हटलं तर प्लांटच इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स आहे. त्याच्यानंतर मेडिकली जर तुम्ही पाहिलं तर मेडिसिनल युजेस हे प्लांटचे खूप आहेत. तर आज साधा जर आपण बघितलं की मोठमोठ्या सिटीमध्ये सुद्धा जे फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतात तिथे साधारणतः बरेच जण तुळस हे एक आपल्या भारतीय संस्कृतीतला अतिशय
खोली आपण बेसिन म्हणू त्याला की ते जे प्लांट आहे त्याला खूप महत्व आहे कारण त्याला मेडिसिनल युजेस खूप आहे, त्याचे मेडिसिनल युजेस खूप आहे. पण आता जर हे तिथे पॉसिबल नाहीये मोठ्या मोठ्या शहरात जर असे जे प्लांट्स आहे जर एक्सटेंड व्हायला लागले, दुर्लक्षित व्हायला लागले, निग्लेक्ट व्हायला लागले, तर दॅट विल नॅचरली इफेक्ट द कम्प्लीट बायोडायव्हर्सिटी. तर हे छोटे एक एक्झाम्पल म्हणून हे देते आहे. हे अतिशय इम्पॉर्टंट प्लांट आहे, त्याचे मेडिसिनल युजेस खूप आहेत आयुर्वेदामध्ये. असेच बरेचसे आता हे म्हणजे आपला डेली आपण या प्लांटचं म्हणजे त्याची आपण पूजा करतो किंवा त्या दृष्टिकोनातून त्याला एथिकल, मेडिसिनल, इकॉलॉजिकल सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहेत या प्लांटच्या. पण इतर असे कितीतरी प्लांट्स आहे आणि त्याचे मेडिसिनल युजेस, तर आयुर्वेदमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे हर्ब्स हे यूज केल्या जातात आणि त्याचाच पर्टिक्युलर उपयोग त्या डिसीजवर होतो. तो त्याचा रोल दुसरा कुठला कीप करू शकत नाही. त्यामुळे ते प्लांट्स त्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे आणि त्याचं कल्टिवेशन करणं गरजेचं आहे. त्याचे युजेस, एथिकल यूज, मेडिसिनल यूज, इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स सगळं लक्षात घेता ते सगळे ईच अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅज इट्स ओन रोल. त्याचा प्रत्येकाचा एक वेगळा रोल आहे आणि तो सगळं मेंटेन होणं गरजेचं आहे. त्यासाठीच ही बायोडायव्हर्सिटी लक्षात घेणं गरजेचं आहे. इन सिटू कन्झर्वेशन मध्ये ऍक्च्युअली काय होतं की जे वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज आहेत, बायोडायव्हर्सिटी पार्क गव्हर्नमेंटने डिक्लेअर केले, जे ओरिजिनल जिथे बायोडायव्हर्सिटी आहे, तर बरेच वेळा काय होते ग्रेझिंग आहे किंवा इतर काही फॅक्टर्स आहेत, तर त्याच्यामुळे ही जी बायोडायव्हर्सिटी लॉस होते, तर ती बायोडायव्हर्सिटी लॉस न होण्यासाठीचे जे फॅक्टर्स आहे त्याला प्रिव्हेंट केलं जातं. इन सिटू म्हणजे नॅचरल कंडिशन मध्ये, इन शॉर्ट जे नॅचरल कंडिशन मध्ये जिथे ग्रोनअप होतात, जसं फॉरेस्ट वगैरे आहे, तर त्याला मेंटेन केलं गेलं पाहिजे. फॉरेस्ट जे आहे हे नॅचरल कंडिशन मध्ये ग्रोनअप होतात त्याला आपण म्हणतो इन सिटू. जे एक्सटर्नली आपण ज्याला मेंटेन करतो ते झाले एक्स सिटू कन्झर्वेशन. आता एक्स सिटू म्हणजे एक्सटर्नली जे आपण मेंटेन करू बायोडायव्हर्सिटी त्याला आपण म्हणणार एक्स सिटू कन्झर्वेशन. आणि इन सिटू म्हणजे जे ओरिजिनली जिथे ग्रोनअप झालेले आहे बायोडायव्हर्सिटी एरिया जे आहे त्याला मेंटेन करणे, दॅट इज द इन सिटू कन्झर्वेशन. तिथे कुठल्याही प्रकारे ग्रेझिंग म्हणा, कुठलेही इतर नॅचरल कॅलॅमिटीज आहे ज्याच्यामुळे त्याला म्हणजे बायोडायव्हर्सिटी लॉस होते आहे, तर या सगळ्या गोष्टीचं किंवा फॉरेस्ट आज आपण पाहतोय आहे की जे फॉरेस्ट एरिया आहे पॉप्युलेशन एक्सप्लोजनमुळे, पॉप्युलेशन इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे, लोकांना राहायला जागा पाहिजे, लँड पाहिजे, त्यामुळे फॉरेस्टचं कटिंग होते आहे. मग फॉरेस्ट हा काय आहे, इन्स्टिट्यूट पार्ट आहे कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. तिथे फॉरेस्टची जी इकोसिस्टीम आहे तिथे कितीतरी प्रकारचे प्लांट्स ॲनिमल सगळे एकत्रित राहतात, मग ही जी फॉरेस्ट जी इकोसिस्टीम आहे ती मेंटेन करणं गरजेचं आहे. त्यासाठी फॉरेस्ट कटिंग हे थांबवणं गरजेचं आहे, त्याचबरोबर उलट फॉरेस्ट लावणं गरजेचं आहे. अफॉरेस्टेशन टर्म आपण म्हणतो आणि डिफॉरेस्टेशन. डिफॉरेस्टेशन म्हणजे कटिंग ऑफ द फॉरेस्ट आणि अफॉरेस्टेशन म्हणजे सतत जे सांगितलं जातं की झाडं लावा. तर हा जो अफॉरेस्टेशन कन्सेप्ट आहे याद्वारे आपण इन सिटू कन्झर्वेशन करू शकतो. इन सिटू कन्झर्वेशन त्याला नॅचरल फॉर्म मध्ये ही जी बायोडायव्हर्सिटी आहे ती मेंटेन करणं गरजेचं आहे. जे नॅचरली ग्रोनअप होतात त्याला टिकवणे. वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज आहेत, त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटी पार्क आहेत बरेचसे, बायोडायव्हर्सिटी झोन आहे की आता इथे कुठल्याही प्रकारे ग्रेझिंग होणार नाही, इथे कटिंग होणार नाही, दिस लँड कॅनॉट बी युज फॉर अदर पर्पज, आणि कुठल्याही इतर नॅचरल कॅलॅमिटी तिथे त्याचा इफेक्ट त्याच्यावर होणार नाही, या दृष्टीने जी कन्झर्वेशन केलं जातं ते सगळं इन सिटू कन्झर्वेशन. बायोस्फिअर रिझर्व्स आपण म्हणू जिथे बऱ्याच प्रमाणामध्ये बायोडायव्हर्सिटी, जसं मी आता सांगितलं बायोडायव्हर्सिटी झोन, या सगळ्याला आपण म्हणतो इन सिटू कन्झर्वेशन. एक सिटू कन्झर्वेशन मध्ये काय आहे, आता बऱ्याच ठिकाणी आता झुलॉजिकल पार्क, बॉटनिकल गार्डन नुकतंच आपण बघितलं काय आहे. बॉटनिकल गार्डन, झुलॉजिकल पार्क हे टॅक्झॉनॉमिकल एड्स मध्ये कन्सिडर केले होते आपण की ऍज अ पार्ट ऑफ स्टडी. आता हे जे आहेत बरेच वेळा टुरिझमसाठी लोक जातात, त्यावेळेला स्पेशली भेट दिलं जातं झुलॉजिकल पार्कला, बॉटनिकल गार्डनला. वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आहे, प्लांट्स मध्ये सुद्धा कितीतरी टेक्निक्स डेव्हलप केल्या गेलेल्या आहे, जसं ग्राफ्टिंग टेक्निक आपण म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राफ्ट आहेत. त्यामुळे जे डेकोरेशन साठी पण ऑर्नामेंटल प्लांट्स आपण घरी युज केला जातो हे सगळे बॉटनिकल गार्डन मध्ये ठेवल्या जातं. वेगवेगळ्या प्लांट्सवर ग्राफ्टिंग एक्सपेरिमेंट केल्यामुळे त्या प्लांट्सला डेकोरेशन साठी वापरल्या जातो हे आपण बघतो.
त्यानंतर झूलॉजिकल पार्क हे जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स तिथे एक सीटू कन्झर्वेशन मध्ये पण त्याला नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. बरेच वेळा आपण वेगवेगळ्या झूलॉजिकल पार्क मध्ये बघतो की तिथे कशा प्रकारचे लायन आहे त्यांना मोकळ्या वातावरणामध्ये सोडल्या जातात ऍज अ नॅचरल हॅबिट आहे. त्यामुळे तिथे त्यांना त्यांची फूड हॅबिट त्यांचं बिहेवियर सगळं लक्षात घेऊन झूलॉजिकल पार्क मध्ये त्या अॅनिमल्सला ट्रीट केल्या जातं. एक्स्ट्रा म्हणजे ही जी आहे ते कन्झर्वेशन झालं एक सिटू कन्झर्वेशन. बॉटनिकल गार्डन मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स कलेक्ट केल्या जातात आणि त्या प्लांटचा पूर्णपणे अभ्यास आपण करू शकतो बॉटनिकल गार्डन मध्ये. थ्रू आउट वर्ल्ड मधले जेवढे काही प्लांट्स आहेत त्या सगळ्या प्लांट्सची पूर्ण कलेक्शन त्याची माहिती त्याचं जे आपण अगोदर बघितलेलं आहे अगोदरच्या ह्याच्यामध्ये तर त्या सगळ्यांची पूर्ण माहिती त्याचे मेडिसिनल युजेस त्याचे इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स हे सगळं तिथे त्याच्यावर बॉटनिकल गार्डन मध्ये पूर्ण ते असे लेबल्स लावलेले असतात. त्या लेबल्सच्या द्वारे आपण स्टडी करू शकतो आणि या बॉटनिकल गार्डन मध्ये प्लांटची कम्प्लिटली इन्फॉर्मेशन आपण लक्षात घेऊ शकतो जेणेकरून त्या प्लांटचं महत्व काय आहे हे आपल्याला कळेल. त्यालाच आपण म्हणणार कन्झर्वेशन. आणि महत्व जर कळलं तरच अर्थात आपण कन्झर्वेशन करणार. आपल्याला जर जाणवलं की या प्लांट्सला स्पेशल इम्पॉर्टन्स आहे तर आपण त्या प्लांट्सला अजून चांगल्या पद्धतीने कन्झर्व करणार. त्यामुळे हे सगळं नॉलेज याला आपण म्हणतो एक सिटू कन्झर्वेशन कल्चर कलेक्शन. तर वेगवेगळ्या पद्धतीने सगळं कलेक्शन्स आहे जसं आपण मागच्या ह्याच्यात बघितलं होतं शेल्स आहेत इतर काही कोरल्स आहे याचं कलेक्शन्स पण हे सगळं केलं जातं. ते त्यासाठी म्युझियम्स वगैरे जे आहे आणि त्याद्वारे ही बायोडायव्हर्सिटी किती इम्पॉर्टंट आहे ओके वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा रोल आहे. काही बरेच वेळा आपण ऑर्नामेंटल पर्पजसाठी युज केला जातो मेडिसिनल युजेससाठी त्याचा उपयोग आहे किंवा इतर अॅनिमल्स हे इकोसिस्टीम कशी मेंटेन करतात हेही तुम्हाला माहिती आहे. दॅट इज द फूड चेन इन द इकोसिस्टीम. इकोसिस्टीमचा महत्वाचा पार्ट जो आहे त्याला आपण म्हणतो फूड चेन झूलॉजिकल पार्क. आता झूलॉजिकल लिंक जर म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे आणि स्टार्टिंग एलिमेंट्स आहे प्लांट्स प्रोड्युसर वर डिपेंड असणारे कन्झ्युमर हर्बीवोरस देन कार्निवोरस ही लिंक माहिती आहे. प्रायमरी कन्झ्युमर सेकंडरी कन्झ्युमर टर्शरी कन्झ्युमर आणि मग लास्टली येतो तो डिकम्पोजर. त्यामुळे नेचरमध्ये प्रत्येक आणि प्रत्येक कंपोनंट हा इम्पॉर्टंट आहे. प्रोड्युसरच नसले प्लांटच नसेल तर पुढची लाईफ डिस्ट्रॉय होईल. प्रायमरी कन्झ्युमर वर जगणारे सेकंडरी कन्झ्युमर जे आहेत तर प्रायमरी कन्झ्युमर राहिले नाही तर सेकंडरी कन्झ्युमर जगू शकणार नाही. तर ही जी फूड चेन आहे या फूड चेन मधून ही ज्या मोठमोठ्या इकोसिस्टम्स तयार झालेल्या आहेत नेचरमध्ये त्यातून एवढं मोठं फूड वेब तयार झालेलं आहे. त्यामुळे एका अॅनिमलचा इफेक्ट दुसऱ्या अॅनिमलवर होतो दुसऱ्या अॅनिमलचा तिसऱ्या ह्याच्यावर होतो. तर ही पूर्ण फूड चेन फूड वेब हे नेचरचं डिस्टर्ब होतं आणि म्हणून इच अँड एव्हरी कंपोनंट इट शुड बी मेंटेन. हर्बीवोरस राहिले नाही तर कार्निवोरस कुठून राहणार. त्यामुळे हर्बीवोरस कार्निवोरस फूड आहे हर्बीवोरस त्यामुळे हर्बीवोरस टिकवणं गरजेचं आहे. हर्बीवोरसाठी प्रोड्युसर टिकवणं गरजेचं आहे. त्यामुळे अफॉरेस्ट्रेशन दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज द प्लांट मोर अँड मोर ट्रीज. आणि त्यातही कोणकोणत्या ट्रीज त्या प्रत्येक ट्रीजचं इम्पॉर्टन्स लक्षात घेता कन्झर्वेशन हे त्या माध्यमातून होऊ शकते. आणि कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी मध्ये एक सिटू मध्ये आपण बघितलं झूलॉजिकल पार्क वेगवेगळ्या अॅनिमल्सच्या स्पीसीज वेगवेगळ्या प्रकारचे अॅनिमल्स कोणकोणते आहे ते टिकवणं कसे गरजेचं आहे याचा अभ्यास आपण याच्याद्वारे करू शकतो. झूलॉजिकल पार्क प्लांटच्या बाबतीत बॉटनिकल गार्डन अँड कल्चर ऍफ कलेक्शन याच्यामध्ये जसं आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी पाहिल्या म्युझियम मध्ये की इन्सेक्टची माहिती आहे इन्सेक्ट बॉक्सेस तयार करा शेल कलेक्ट करा त्याच्यानंतर कोरल्स तयार करा वेगवेगळ्या कलेक्ट करा करून त्याचा प्रॉपरली आपण अभ्यास करू शकतो की नेचरमध्ये कितीतरी प्रकारच्या व्हरायटीज आहेत आणि या सगळ्या व्हरायटीज मेंटेन करणं हे इम्पॉर्टंट आहे ऍज अ पार्ट ऑफ बायोडायव्हर्सिटी. त्यामुळे इन्स्टिट्यूट मध्ये म्हटलं की जे नॅचरल झोन आहे त्या नॅचरल झोनला कन्झर्व करणे. देन टूल्स आहे टूल्स फॉर मेंटेनिंग बायोडायव्हर्सिटी रेकॉर्ड. आता हे जे बायोडायव्हर्सिटी कन्सेप्ट आहे तर याच्यामध्ये जे आता बॉटनिकल गार्डन आहे झूलॉजिकल पार्क या ठिकाणी म्हणा किंवा हे असे काही टूल्स वापरल्या जातात दॅट इज टू मेंटेन द बायोडायव्हर्सिटी रेकॉर्ड. दॅट इज द फ्लोरा फौना या कन्सेप्ट आहे. फ्लोरा म्हणजे जे छोटे छोटे प्लांट्स आहेत त्याला आपण फ्लोरा म्हणतो. फौना छोटे छोटे अॅनिमल्स आहे अगदी इन्सेक्ट्स पासून ते इम्पॉर्टंट आहे. जसं आता मी बॅक्टेरिया इव्हन तुम्हाला सांगितलं की हाऊ इट इज इम्पॉर्टंट तर हे सगळे अॅनिमल्स
छोटे असो की मोठे ते सगळे इम्पॉर्टंट ते ॲनिमल जे आहेत ते बायोडायव्हर्सिटीच्या वेळी अतिशय इम्पॉर्टंट आहे. ही डायव्हर्सिटी मेंटेन करणं गरजेचं आहे. त्यासाठी हे रेकॉर्ड्समध्ये फ्लोरा, त्यानंतर मॅन्युअल, मोनोग्राफ, कॅटलॉग हे सगळं काय आपण पाहणार आहोत. तर या पद्धतीने बायोडायव्हर्सिटीचा रेकॉर्ड कशासाठी मेंटेन करायचा आहे की बरेचसे ॲनिमल्स नेचरमधून एक्सटिंक्ट होऊन गेलेले आहेत आणि काही ॲनिमल्स एंडेंजर होण्याच्या मार्गावर आहे, म्हणजे एक्सटिंक्ट होण्याच्या मार्गावर आहे, सॉरी, त्याला आपण एंडेंजर ॲनिमल म्हणतात. जे रिस्क झोनमध्ये की आता ते एक्सटिंक्ट होऊ शकतात, त्याच्या स्पीसीज कमी कमी होऊन राहिलेले आहे, मग त्याला मेंटेन करायचं आहे आणि त्यासाठी हा बायोडायव्हर्सिटी रेकॉर्ड मेंटेन करणं गरजेचं आहे. तर नेक्स्ट याच्यामध्ये आपण पाहणार आहोत कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. या कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटीमध्ये बायोडायव्हर्सिटी इज द डिग्री ऑफ व्हेरिएशन ऑफ लाईफ फॉर्म इन अन इकोसिस्टीम. इट इज इसेन्शियल टू मेंटेन द इकॉलॉजिकल स्टॅबिलिटी, द रिलेशन टू द आउटर एन्व्हायरमेंट, त्याला आपण म्हणतो इकॉलॉजी, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. तर त्यानुसार इकोसिस्टीम या मेंटेन होत असतात नेचरमध्ये. सो एक्सटेंट ऑफ कॉम्प्लेक्सिटी अँड डेन्सिटी ऑफ बायोडायव्हर्सिटी कॅन बी रिगार्डेड ॲज मेजर ऑफ हेल्थ ऑफ अन इकोसिस्टीम. इकोसिस्टीमची हेल्थ केव्हा मेंटेन होईल, जसं आत्ता मी सांगितलेल्या मॅक्झिमम पॉईंट्स मी अगोदरच डिस्कस केले, तर हेल्थ ऑफ अन इकोसिस्टीम केव्हा होईल, जेव्हा प्रोड्युसर पासून तर डिकम्पोजर पर्यंतची ही जी लिंक आहे ती प्रॉपर मेंटेन होईल, तेव्हाच कुठे आपण म्हणू की दॅट इज द हेल्थ ऑफ अन इकोसिस्टीम इज मेंटेन. म्हणून बायोडायव्हर्सिटी मध्ये प्रत्येक लिव्हिंग कंपोनंटला मेंटेन करणं, कन्झर्व करणं हे गरजेचं आहे. पॉप्युलेशन एक्सप्लोजन अँड ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ द रिसोर्सेस हॅव रिझल्टेड इन लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी ॲट अन अलार्मिंग रेट. पॉप्युलेशन एक्सप्लोजन आत्ताच आपण डिस्कस केला अँड ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ द रिसोर्सेस. तर मॅक्झिमम आज लोकांची पॉप्युलेशन इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, इंडस्ट्रियलायझेशन वाढलेलं आहे, लाईफस्टाईल वाढलेली आहे, लोकांना म्हणजे वेगवेगळ्या फील्ड्स आलेल्या आहेत, कॉस्मेटिक्स फील्ड आहेत, इतर वेगवेगळ्या फील्ड आहेत, प्रत्येक याच्यामध्ये मेडिकल फील्ड आहे, कॉस्मेटिक फील्ड आहे, ॲलोपॅथी आहे, सो मेनी थिंग्स आर देयर. प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला हे सगळे रिसोर्सेसचा यूज हे खूप मोठ्या प्रमाणावर होतोय ॲज अकॉर्डिंग टू द रेट ऑफ द पॉप्युलेशन. पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणून म्हटलेलं आहे कारण पॉप्युलेशन इतक्या ट्रिमेंडस प्रमाणामध्ये वाढते की त्याच्यानुसार हा जो रिसोर्सेस आहे याचं एक्सप्लॉयटेशन होते, मॅक्झिमम डिग्रेडेशन होते, कारण जास्तीत जास्त रिसोर्सेस आपण यूज करतोय, मायनिंग आहे ते, त्याद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे जे एलिमेंट्स आहेत, तर ही जी नैसर्गिक संपदा आपण ज्याला म्हणतोय ती संपण्याच्या मार्गावर आहे, त्याला टिकवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर महत्वाचा कंपोनंट जसा प्रोड्युसर म्हटलेला आहे की प्लांट पासूनच सगळी लाईफ सुरुवात होते आहे, त्यामुळे महत्वाचं आहे की लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. आता राहण्यासाठी लोकांना चांगल्या चांगल्या जागा पाहिजे, जागा कमी पडते, लँड कमी पडते आणि त्यामुळे डिफॉरेस्ट्रेशन, फॉरेस्ट कटिंग हा महत्वाचा विषय आहे. त्यामुळे फॉरेस्ट कटिंग होते आहे त्यामुळे नॅचरली लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी खूप मोठ्या प्रमाणावर होते, हा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. कन्झर्वेशन इन्व्हॉल्व्स अटेम्प्टिंग टू स्लो डाऊन, स्टॉप ऑर इव्हन रिव्हर्स द लॉस इन द नॅचरल हॅबिटॅट ऑफ ऑर्गॅनिझम. यालाच आपण म्हणतो इन सिटू कन्झर्वेशन. कन्झर्वेशन काय इन्व्हॉल्व्ह करते, अटेम्प्टिंग टू स्लो डाऊन. जास्तीत जास्त आता हे तर काळाची गरज आहे, पॉप्युलेशन वाढते आहे, आज एवढी ग्रोथ आहे, इंडस्ट्रियलायझेशन आहे, आजचं जे वर्ल्ड आहे ते ग्रोईंग वर्ल्ड आहे, मग यामध्ये अटेम्प्टिंग टू स्लो डाऊन, त्यातल्या त्यात आपल्या गरजा थोड्या कमी करून आपण कशा पद्धतीने कन्झर्वेशन करू शकतो याचा विचार करायचा आहे की आपल्या ज्या गरजा आहे काही प्रमाणात कमी करून स्टॉप ऑर इव्हन रिव्हर्स द लॉस इन नॅचरल हॅबिटॅट. स्टॉपिंग तर बऱ्याच प्रमाणात करू शकत नाही, मग आता डिफॉरेस्ट्रेशनला अजून अल्टरनेटिव्ह टर्म काय आहे की तुम्ही अफॉरेस्ट्रेशन करा. मॅक्झिमम प्लांट्स महत्व जाणून अफॉरेस्ट्रेशन जिथे जिथे पॉसिबल आहे तिथे तिथे झाडं लावणे हा त्याच्या मागचा महत्वाचा फॅक्टर आहे. दॅट इज रिव्हर्स द लॉस. म्हणजे रिव्हर्स द लॉस याचा अर्थ जो लॉस एकीकडे होतोय तो लॉस दुसरीकडे भरून काढायचा आहे. एकीकडे जर डिफॉरेस्ट्रेशन ही म्हणजे गरज पडून आली तर एकीकडे अफॉरेस्ट्रेशन करणं हे आपली गरज आहे इन द नॅचरल हॅबिटॅट ऑफ ऑर्गॅनिझम्स. दिस इज नोन ॲज इन सिटू कन्झर्वेशन. यालाच आपण म्हणणार की इन सिटू कन्झर्वेशन, नॅचरल फॉर्ममध्ये आपण ते प्लांट्स ग्रोन करतोय, नॅचरल फॉर्ममध्ये आपण ते प्लांट्स पुन्हा लावतोय, ती इकोसिस्टीम मेंटेन करतो आहे. एकीकडे जिथे डिस्ट्रॉय होते तर एकीकडे तुम्ही रिव्हर्स द लॉस इन नॅचरल हॅबिटॅट.
तुम्ही ती क्रिएट करता आहे इन नॅचरल हॅबिटॅट, त्याला आपण म्हणणार इन सिटू कंझर्वेशन. इट इज सिंपल मॉरल और एथिकल इश्यू. वी शेअर अवर प्लॅनेट विथ ह्यूज रेंज ऑफ अदर ऑर्गॅनिझम. वी हॅव नो राईट टू हार्म देम. बघा किती सुंदर सेंटेन्स आहे. वी शेअर अवर प्लॅनेट. अर्थ इज अ प्लॅनेट विथ ह्यूज रेंज ऑफ अदर ऑर्गॅनिझम. सो मेनी ऑर्गॅनिझम्स आर देअर इन ह्यूज रेंज. आणि प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं त्याचं स्वतःचं एक इम्पॉर्टन्स आहे. ते इम्पॉर्टन्स कारण तुलसीचं महत्व दुसरं प्लांट देणार नाही, आवळ्याचं महत्व आहे, आमला प्लांट आहे त्याचं इम्पॉर्टन्स दुसरं देणार नाही, त्याच्यामध्ये जे काही गुणधर्म आहे ते इतर प्लांट देणार नाही. प्रत्येक प्लांटचं त्याचं त्याचं स्वतःचं इम्पॉर्टन्स असणार आहे जे की दुसरं प्लांट देऊ शकत नाही. एक विशिष्ट अजून कितीतरी प्रकारचे हर्ब्स आहे जे स्पेसिफिक मी म्हटलं टार्गेटिव्ह आहे काही विशिष्ट डिसीजसाठी, त्याला दुसरं कुठलंच प्लांट तो रोल किप करू शकत नाही. त्यामुळे सो अवर प्लॅनेट इज अ ह्यूज रेंज ऑफ अदर ऑर्गॅनिझम अँड वी हॅव नो राईट टू हार्म देम. सो बायोडायव्हर्सिटी हेल्प्स टू मेंटेन द स्टॅबिलिटी इन अन इकोसिस्टीम. बायोडायव्हर्सिटीचा पर्पजच काय आहे की मेंटेन द स्टॅबिलिटी इन अन इकोसिस्टीम. लॉस ऑफ वन व्हरायटी ऑफ द ऑर्गॅनिझम कॅन अफेक्ट द एंटायर इकोसिस्टीम. जसं हर्बिवर्स नाही राहिले तर कन्झ्युमर्स कसे राहतील, प्रोड्युसर नाही राहिले तर पुढची लाईफ कशी राहील. त्यामुळे वन ऑर्गॅनिझम जरी अफेक्ट झाला तर एंटायर इकोसिस्टीमवर त्याचा परिणाम होतो. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग टू कन्सिडर फॉर द कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. देन टूल्स फॉर मेंटेनिंग बायोडायव्हर्सिटी रेकॉर्ड. आता म्हटलं इन्स्टिट्यू कन्झर्वेशन आपण पाहिलं, त्याचबरोबर एक्सिट्यू कन्झर्वेशन मध्ये झूलॉजिकल पार्क आहे, बॉटनिकल गार्डन आहे, मग यामध्ये बायोडायव्हर्सिटी रेकॉर्ड कशा पद्धतीने मेंटेन केला जातो. सो दिस इज द फ्लोरा. इट इज द प्लांट लाईफ. फ्लोरा अँड फॉना दॅट वी कॅन यूज द टर्म फ्लोरा. इट इज द प्लांट लाईफ अकरिंग इन अ पर्टिक्युलर एरिया ऍट पर्टिक्युलर टाइम. कोणकोणत्या प्रकारचे एखाद्या विशिष्ट टायमिंगमध्ये कोणकोणते प्रकारचे प्लांट्स तिथे ग्रोन अप होतात त्या सगळ्याचा प्रॉपर अभ्यास करणं, दॅट इज द फ्लोरा. देन मॅन्युअल्स. इट प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन अँड कीज. कीजचा रोल आपण पाहिला अबाउट द आयडेंटिफिकेशन ऑफ द स्पीसीज फाउंड इन पर्टिक्युलर एरिया. इट प्रोव्हाइड मॅन्युअल मध्ये काय दिलेलं असतं, कम्प्लिटली इन्फॉर्मेशन अँड कीज. त्या विशिष्ट जे प्लांट्स आपण फाइंड आउट करतो त्याच्याबद्दलची कम्प्लीट इन्फॉर्मेशन अँड कीज अबाउट द आयडेंटिफिकेशन ऑफ स्पीस फाउंड इन पर्टिक्युलर एरिया. कीजचा रोल आपण पुन्हा लक्षात घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने ही कीज म्हणजे जे अननोन प्लांट्स आहे त्याला प्रॉपरली कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचं, तर त्यासाठी वेगवेगळे कॅरेक्टर समोर ठेवून त्यानुसार आपण त्या कुठले लिव्हिंग ऑर्गॅनिझमला प्रॉपरली आयडेंटिफाय करू शकतो, तर दॅट इज इम्पॉर्टंट. आणि ते सगळा रेकॉर्ड ठेवला जातो, दॅट इज द मॅन्युअल. मोनोग्राफ. इट इज डिस्क्राइब एनी वन सिलेक्टेड बायोलॉजिकल ग्रुप. एकच ग्रुप आहे, डिस्क्राइब एनी वन सिलेक्टेड बायोलॉजिकल ग्रुप. कुठलाही एखादा ग्रुप घेऊन त्याच्याबद्दलचं जे डिस्क्रिप्शन आहे त्याला आपण म्हणणार दॅट इज द मॅन्युअल. तर या पद्धतीने हे जे आहेत टूल्स आपण बघितले. इट डिस्क्राइब एनी वन सिलेक्टेड बायोलॉजिकल ग्रुप म्हणा किंवा बायोलॉजिकल एका ग्रुपला आपण म्हणतो टॅक्झॉन. तर जो टॅक्झॉन आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती डिस्क्रिप्शन जिथे दिलेलं असते ते मोनोग्राफ. फॉर एक्झाम्पल मॅमल्स आहे, झूलॉजिकल पार्क बद्दल मॅमल्स मध्ये उल्लेख दिलेला आहे. तर मॅमल्स मध्ये सुद्धा कितीतरी कॅटेगरी येतात. आता मंकी आहे तर तुम्ही झूलॉजिकल पार्क मध्ये मंकीच्या कितीतरी स्पीसीज तुम्ही बघू शकता कारण मॅन इज इव्हॉल्व फ्रॉम द मंकी. तर मग मंकीची जी कॅटेगरी आहे, मंकी हा एक बायोलॉजिकल ग्रुप आहे, त्याच्याबद्दलचं कम्प्लीट इन्फॉर्मेशन तुम्ही जर बघत असाल की झूलॉजिकल पार्क मध्ये गेल्यानंतर त्याच्यावर पूर्णपणे वेगवेगळ्या स्पीसीज आणि प्रत्येक ठिकाणी लेबल लावलेले असतात, माहिती दिलेली असते. सो द मोनोग्राफ डिस्क्राइब्स एनी वन सिलेक्टेड बायोलॉजिकल ग्रुप. तर हे सगळे जे आहे हे बायोडायव्हर्सिटी म्हणजे वेगवेगळ्या स्पीसीज सुद्धा आपल्याला माहिती नसतात, तर एखाद्या ग्रुपमध्ये कितीतरी प्रकारचे स्पीसीज आहेत. जसं फॉर एक्झाम्पल एक मंकीचं एक्झाम्पल दिलं कारण बरेचसे हे जे झूलॉजिकल पार्क आहे काही मोठमोठ्या सिटीमध्ये मोठमोठ्या प्रमाणावर ते एक्सपान्शन आहे, एक्सटेन्शन आहे. काही आपल्या इकडच्या पुणे मुंबईकडे शॉर्ट फॉर्ममध्ये आपल्याला काही विशिष्ट स्पीसीज फाइंड आउट होतील, तर बँगलोर किंवा हैदराबाद साईडला बघाल तर तुम्ही सो मच व्हरायटी ऑफ स्पीसीज यू कॅन सी. तर कितीतरी व्हरायटीज आपण बघू शकतो वेगवेगळ्या झूलॉजिकल पार्कमध्ये, वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याचा अभ्यास करू शकतो. तर हे सगळे बायोलॉजिकल बायोडायव्हर्सिटीचे रेकॉर्ड मेंटेन करणारे दीज आर द डिफरंट टूल्स
फ्लोरा कशाला म्हणतो, मॅन्युअल कशाला म्हणतो आणि मोनोग्राम. सो इट डिस्क्राइब्स द पर्टिक्युलर बायोलॉजिकल ग्रुप. जसं मी आता एक्झाम्पल दिलं की एक मॅमल्स आहे, त्या मॅमल्सच्या अंडर समजा मंकी आहे, त्याच्या विविध स्पीसीज आहे, त्याचा पूर्ण रेकॉर्ड, त्याचं कम्प्लीट डिस्क्रिप्शन दिलं जातं, त्याला मोनोग्राम म्हणतो. याद्वारे आपण बायोडायव्हर्सिटी म्हणजे एका ग्रुपमध्ये किती व्हरायटी आहे याचा अंदाज घेऊ शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज द बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटीबद्दल अजूनही भरपूर खूप काही आहे, पण बायोडायव्हर्सिटीबद्दलचे हे एक स्पेसिफिक पॉईंट आपल्याला स्टडीला आहे. आणि त्यानुसार बायोडायव्हर्सिटी काय आहे, इट इज अ ह्यूज व्हरायटी ऑन द अर्थ प्लॅनेट. तर ही व्हरायटी टिकवणं का गरजेचं आहे हे आपण पाहिलं. त्याच्यामध्ये इन्सिट्यू कन्झर्वेशन आणि एक्सिट्यू कन्झर्वेशन काय आहे, इन्सिट्यू कन्झर्वेशन कशाला म्हणतात, त्याचबरोबर एक्सिट्यू कन्झर्वेशनची गरज का आहे हे आपण बघितलेलं आहे. सो बायोडायव्हर्सिटी इज अ ओव्हरऑल व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट.